राष्ट्रीय महामार्गावर वाहने अडवून लूटमार करणाऱ्या 6 आंतरजिल्हा गुन्हेगारांना जेरबंद करण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्गावर वाहने अडवून त्यांचे टायर काढून लूटमार करणाऱ्या 6 आंतरजिल्हा गुन्हेगारांना ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले असून त्यांच्याकडून पुण्यातील ट्रकचे 10 डिस्क टायर, गुन्ह्यात वापरलेली वाहने, मोबाईल व इतर साहित्य असा एकूण 24,05,000 रुपयांचा एवज हस्तगत करण्यात आला आहे, अशी माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली. रोजी पहाटे 4:45 वाजता आपल्याकडे एक दरोड्याचा गुन्हा घडलेला होता आणि मंद्रूप पोलीस स्टेशनला 7-8 अनोळखी इसमांच्या विरुद्ध 378/2021 भादवी 395 प्रमाणे हा गुन्हा दाखल झालेला होता. तो गुन्हा आता उघड झालेला आहे आणि या गुन्ह्यामध्ये व्हेईकल अडवून नवीन ट्रकचे टायर्स चोरीला गेलेले होते. हे सगळे टायर्स आहेत नवीन की जे आपल्या गुन्ह्यामध्ये रिकवर झालेले आहेत. आणि त्याच्या व्यतिरिक्त करमाळ्याच्या एका ऑफेन्समध्ये 3-4 महिन्यांपूर्वी असाच टायर चोरीचा प्रकार झाला होता. तर 2 टायर जे आपल्याला एक्स्ट्रा मिळालेले आहेत ते त्या गुन्ह्यातले असावेत असा आपल्याला संशय आहे. या संपूर्ण टीमने भरपूर हार्डवर्क करून हे सर्व आरोपितांना ताब्यात घेतलेलं आहे आणि सक्सेसफुली 100% रिकव्हरी केलेली आहे. पुढे सुद्धा आतापर्यंत आपल्याला फक्त एकच गुन्हा ह्यांनी केलेला दिसतोय, परंतु यांनी असे काही ऑफेन्सेस केल्याची शक्यता नाकारता येत नाही जे रेकॉर्डवरती आले नाही. त्यापैकी एक रॉबरीचा ऑफेन्स आहे मोबाईल फोन्सचा, की जो फिर्यादी आता आपल्याला मिळून आलेला आहे आणि लवकरच त्या रॉबरीचा सुद्धा गुन्हा दाखल करणार आहोत. नितीन हिरामन शिंदे, वय 27, राहणार तेरखेडा, तालुका वाशी, जिल्हा उस्मानाबाद. शंकर शिवाजी पवार, वय 21. श्रीकृष्ण अंकुश पवार, वय 19. राहुल विक्रम पवार, वय 22. अर्जुन बालाजी शिंदे, वय 23. चौघे राहणार खामकरवाडी, तालुका वाशी, व बबलू तात्या पवार, वय 19. राहणार मंगळूर, तालुका कळंब, अशी अटक करण्यात आलेल्या 6 जणांची नावे आहेत. तुळजापूर रोडवरील शीतल हॉटेल इथून त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून 24,05,000 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. आरोपींना न्यायालयाने 30 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. ही कारवाई ACBचे पोलीस अधीक्षक सर्जेराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंद्रूपचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन थेटे, गुन्हे शाखेचे नागनाथ खुणे, फौजदार शैलेश खेडकर, सहाय्यक फौजदार श्रीकांत गायकवाड, पोलीस अंमलदार मंजुळा धोत्रे, धनाची गाडी मोहन मनसावाले, लाला राठोड, अक्षय दळवी, अविनाश पाटील आदींनी केली आहे.